सहर्ष स्वागत आहे। मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना प्रेरणा उत्सुकता आहे की हा को 11015 आव्हान आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये नवीन आहे। अजून त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट वगैरे झालेली नाही आणि तो कसा आपल्या भागामध्ये येतोय, त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ करत आणि हा व्हिडिओ करत असताना ज्या शेतकऱ्यांना डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हे जे बियाणं ट्रायल घेण्यात आलं, ते बियाणं साधारण मार्च अखेरला जे 27-28 मार्चला आम्ही कोईमत्तूरवरून आणून हे बियाणं शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलं, त्यामध्ये 4 शेतकऱ्यांना आम्ही हे बियाणं दिलं, त्यामध्ये आता येतं जे ज्यांच्या प्लॉटवर आपण आलो आहे ते जगन्नाथ गणपती माळी राहणार शिरगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली हे आमच्या डॉक्टर कदम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत, ते प्रगतशील शेतकरी आहेत, म्हणून आम्ही त्यांची निवड या ट्रायल बेसिसवरच्या बियाण्यासाठी केली आणि आमची निवड सार्थ ठरली असं म्हणायला काय हरकत नाही। नाना नमस्कार। नानाने या ठिकाणी जो प्लॉट 2 एकरवर अतिशय उत्कृष्ट असा हा बियाण्याचा प्लॉट त्यांनी आणलेला आहे। नाना आम्ही तुम्हाला जो बियाणं 11015 बियाणं दिलं तुम्हाला 20 मार्चपर्यंत चालली होती, तरीसुद्धा ही लागण कशी झाली, ही लागण उगवण कशी झाली? 90% जास्त। हां, नानांचं मत आहे की 90% जास्त उगवण झाली आणि अगदी एकसारखी उगवण या ठिकाणी झाली होती, आम्ही पण येऊन बघितलेलं होतं। उगवण झाल्यानंतर आम्ही जे बियाणं प्लॉटसाठी शेड्यूल तयार केलेलं होतं लागण केल्यानंतर पहिला आळंदी वसंत ऊर्जा ॲसिटोबॅक्टर आणि PVMचं पहिला आळंदी केलं, त्यानंतर पण सॉईल हेल्थ ॲझोपस्पो PSP असं एक आळवणी केलं, त्याच्यानंतर पुन्हा PSB KSB सॉईल हेल्थ असे सॉईल हेल्थची 3 आळवणी त्याच्याबरोबर कधी BVM वगैरे अशा पद्धतीची 3 आळवणी त्यांनी या ठिकाणी या उद्याला केलेली आहे आणि फवारण्या म्हणाल्या प्लांट हेल्थ BVM अत्युत या ठिकाणी कुठलंही पान घ्या त्या पानाची पानाचे अशा पद्धतीची ही जी पानं आहेत ते अतिशय रुंद अशी पानं आहेत आणि पानं रुंद आहेत त्यामुळं खाली जो ऊस आहे तो ऊससुद्धा अतिशय चांगला ऊस आहे, म्हणजे आपण आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं हा को 11015 हा ऊस येतोय। हा जो आहे हा को 11015 को 11015 हा ऊस आहे आणि याच्या कांड्या म्हणा तर 5 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे, 12 कांड्या या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 ऊसाला या ठिकाणी मिळालेले असा। आणि ऊसाचं जर पेरं बघा तर अगदी एकसारखं, म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पेऱ्याची जी लांबी आहे ती एकसारखी आहे, जाडीसुद्धा 5 महिन्याच्या मानाने चालली आहे, अशा पद्धतीची ही व्हरायटी नानांना या ठिकाणी आम्ही दिलेली आहे। नानांच्या बरोबर आमचे सेवकबावचे संचालक युवराज कदम नाना त्यांनाही दिलेले आहे, त्यानंतर एक प्रगतशील दुसरे बाळवणीचे शेतकरी आहेत त्यांचाही आपण यामध्ये व्हिडिओमध्ये त्यांचं मत घेतलेलं आहे जाणून, त्यामध्ये दिलीपराव भगवान धनवडे हेही आहेत, आमच्या आसदचे कारखान्याचे संचालक PC जाधव दादा यांनाही दिलेले आहे आणि तानाजीराव शिंदे चिखलीचे संचालक यांना QR ID दिलेले आहे। हे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही निरीक्षणं जी मी घेतोय त्यानुसार जर म्हणाल तर आम्ही प्रत्येक प्लॉटचं निरीक्षण घेतलेलं आहे, तर आता सरासरी नानांच्यात बघितलं आपण 11-12 कांड्या आहेत, काही जणांच्या 10 कांडे काही जणांच्या 9-10 कांडे आहेत, सरासरी 9 ते 12 दरम्यान सगळ्यांच्या 5 महिन्यामध्ये कांडे आहेत, म्हणजे महिन्याला 2 कांड्याचा ऍव्हरेज सरासरी या 5 महिन्यामध्ये या व्हरायटीला मिळालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट जी मुख्य मुद्दा आहे की संख्या ऊसाची संख्या जी आहे ती सुरुवातीपासून आम्ही ही संख्या मोजत आलेलो आहे, आजच्या घडीला जर बघितलं 4.5 फुटाची सरी आहे
आणि सर्वसाधारण 1.5 फुटावर ही लागण केलेली आहे। तर 10 फुटामध्ये जर आपण उसांची संख्या मोजली तर ही सरासरी संख्या 45 पासून 55 पर्यंत 10 फुटामध्ये ही संख्या आम्हाला मिळालेली आहे। आता काही ठिकाणी काही शेतकऱ्यांच्यात 45 मिळाल्या, पण नानांच्या जर ह्या प्लॉटमध्ये ह्या 2 एकराच्या प्लॉटमध्ये बघितलं कुठेही मोजली तर ती 55च्या आसपास 50, 55, 57, 60 पर्यंत संख्या या ठिकाणी आहे। म्हणजे 40,000 ऊस, 40, 42, 43,000 ऊस 1 एकरमध्ये आपणाला वर्षाच्या शेवटी मिळायला काही हरकत नाही। आणि हा तसा आम्ही बियाणासाठीच हे केलेलं आहे। आता मार्च अखेरला लागण केलेलं आहे, म्हणजे हा 10 महिन्यानंतर म्हणजे जानेवारीमध्ये हे बियाणं तयार होणार आहे। आणि त्यावेळेला आम्ही 8 ते 2 महिने 15-15 दिवसाच्या अंतराने 4 वेळा याची रिकव्हरी काढणार आहे। त्याच्यातला काही क्षेत्र बाजूला ठेवून 12 महिन्यापर्यंत सुद्धा त्याची रिकव्हरी काढणार आहे। रिकव्हरी ब्रिक्स कशी बसते बघून, कारखान्याच्या दृष्टीनं, गाळपाच्या दृष्टीनं, साखर उतारायच्या दृष्टीने व्हरायटी कशी आहे हे बघून मग आम्ही तो शेतकऱ्यांना ती वाढवायची व्हरायटी किंवा नाही ठरवणार आहे। पण आज जर बघितलं तर ही व्हरायटी अतिशय योग्य अशी आणि चांगली व्हरायटी, उत्पादनाच्या दृष्टीने चांगली व्हरायटी वाटते। आता त्या व्हरायटीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी अतिशय टणक आणि काटक आहे। आणि माझ्या माहितीनुसार तरी आज जर बघितलं तर हा पारासारखा ऊस आहे खडा, की अजिबात तिरका ऊस नाही। आणि पूर्णपणे याची जी मुळं आहेत अतिशय खोल मुळं आहेत, ठोंब जे आहे ते चांगलं आहे, त्यामुळं हा ऊस लोळणार नाही। म्हणजे अजून तरी आता जवळजवळ 10-11 फुटा उंचीचा ऊस आहे, तरीसुद्धा कुठंही एकही ऊस लोळलेला नाही किंवा पडलेला नाही, त्यामुळं हा कठीण आणि हा ऊस पडणार नाही लवकर आणि लोळणार नाही। 11-12 महिन्यापर्यंत ऊस तुटेपर्यंत हा ऊस खडा राहील असं एक माझा मला वाटतंय। दुसरी गोष्ट, जसं कोश 80-35 ला वॉटरशूट निघतात, तसे वॉटरशूट तुम्हाला या ऊसामध्ये सुद्धा पाठीमागं बऱ्याच ठिकाणी जिथं सूर्यप्रकाश पोचतोय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे झाड वॉटरशूट, त्याला आपण हत्तीकोंब म्हणतो, ते वॉटरशूटसुद्धा निघालेले दिसतात। त्यामुळं संख्या जरी काही ठिकाणी कमी असली त्या ठिकाणी सुद्धा या वॉटरशूटच्या माध्यमातून ही संख्या आपली भरून निघू शकते। आणि एकंदरीतच जर बघितलं तर ही व्हरायटी अतिशय चांगली, आत्ता तरी आजच्या घडीला तरी ही व्हरायटी चांगली वाटते, टणक वाटते। आता कसं आहे 10,001 सुद्धा आमच्या भागामध्ये व्हरायटी चांगल्या पद्धतीनं चांगली आहे, पण 10,001 वैशिष्ट्य काय तर ती 10,001 व्हरायटी मऊ आहे आणि तिचा थोडा फुटवा कमी आहे। पण याच्यामध्ये जर बघितलं आपण तर फुटवा चांगला आहे आणि व्हरायटी जी याच्यावरचं जे आपण याला सी म्हणतो किंवा हा टणकपणा आहे, त्यावरचं जे हे आहे ते अतिशय टणक आहे, खनखन आवाज येतो याचा। त्यामुळं ही व्हरायटी जे जंगली जनावरं वगैरे आहेत आमच्याकडे हा प्रादुर्भाव असतो, म्हणजे कोल्हा लागणं उसाला किंवा काही बाकीची जनावरं खाणं डोंगराकडच्या भागामध्ये, तर त्यासाठीसुद्धा ही व्हरायटी 8005 जशी व्हरायटी आहे टणक, त्या पद्धतीनं ही व्हरायटीसुद्धा अतिशय टणक व्हरायटी आहे। आणि निश्चितपणानं नानांनी कष्ट घेऊन या ठिकाणी त्यांचे भाऊसुद्धा आहेत, या दादा इकडे दादा म्हणून आहे त्यांचे भाऊ, हे खरं ॲक्च्युली कष्ट करतात या व्हरायटीमध्ये। त्यांचं सुद्धा मत असं आहे की ही व्हरायटी अतिशय कठीण आहे आणि चांगली व्हरायटी आहे, आणि त्यांनासुद्धा ही व्हरायटी फार आवडलेली आहे। आणि निश्चितपणानं त्यांचंसुद्धा मत आहे की आम्ही पुढच्या वर्षी याच्यातलं बियाणे घेऊन अजून जास्त क्षेत्रावर ही व्हरायटी लावणार आहे। अशा पद्धतीनं याची रिकव्हरीला चांगली बसली तरी व्हरायटी निश्चितपणानं आम्ही आमच्या परिसरामध्ये वाढू, चांगली रिकव्हरी आली तर चांगला दर देणं त्यामुळे शेतकऱ्यांना शक्य होईल। आपण सर्व शेतकरी बंधू या आमच्या यूट्यूबच्या कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलला या व्हरायटीच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेट दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। आणि हे जे माझ्या दोन्ही बाजूला उभा राहिलेले दादा आणि नाना माळी बंधू यांनी सुद्धा अतिशय कष्टातून ही व्हरायटी चांगली आणली, मध्यंतरी पावसाच्या कालावधीमध्ये याच्यावर थोडासा तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झालेला होता, तर त्या तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सगळ्याच व्हरायटी उचाला होता। याच व्हरायटी असं नाही, बाजूला 86-032 व्हरायटी आहे, 265 या सगळ्याच व्हरायटीवर तांबेरा सततच्या पावसामुळे आलेला होता, ब्राऊन स्पॉट
तर त्यावेळेला आम्ही व्यासाचे जे बी एच पवार साहेब आहेत त्यांना फोन करून त्यांना फोटो पाठवले, त्यांना विचारलं अशा पद्धतीचा हा रोग आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला की काही नाही, फक्त M45 आणि अँट्रॅकॉलची फवारणी द्या, एखादं कीटकनाशक त्याच्यामध्ये मिक्स करा आणि फवारणी द्या. आम्ही त्या पद्धतीनं नानांना सांगितलं, त्यांनी लगेच त्याची कार्यवाही केली आणि आज जर बघितलं तर कुठेही पानावर डाग नाही, स्पॉट नाही, काही नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं ही व्हरायटी वाढलेली आहे आणि या तांबेरा या रोगातून सुद्धा ही व्हरायटी बाहेर पडलेली आहे आणि पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा बघूया आता कसं ही व्हरायटी येते. तर मी नानांना आणि त्यांच्या बंधूंना इतर कष्ट करून चांगली हे बियाणं आम्ही दिलेलं चांगलं वाढवल्याबद्दल धन्यवाद देतो. नमस्कार शेतकरी मित्र, तर आता आपणाला या Co-1115 या व्हरायटीबद्दल प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांनी जी माहिती सांगितली आपणाला ती आपण ऐकलेली आहे. यानंतर आपण जाणार आहोत दुसरे जे शेतकरी आहेत आसदचे PC जाधव यांच्या शेतावर जाणार आहोत. पण त्यापूर्वी आपणाला निश्चितच उत्सुकता असेल की ही जी व्हरायटी आहे हा नेमका कशाचा क्रॉस आहे आणि या जात व्हरायटीची वैशिष्ट्य काय आहे. तर आम्हाला ती कोईमत्तूरच्या शास्त्रज्ञांनी ती व्हरायटी ही लक्षणं किंवा माहिती दिली, ती माहिती मी तुम्हाला थोडक्यामध्ये आता सांगतो, म्हणजे तुमची उत्सुकता थोडीशी कमी होईल. ही जी हा जो Co-1115 हा वाहन आहे हा Co-6771 आणि Co-8011 या वाहनापासून क्रॉस करून तयार केलेला हा वाहन आहे. याचा जो कालावधी आहे तो पक्व होण्याचा कालावधी आहे तो 8 ते 12 महिने हा कालावधी आहे आणि याचा लागणीचा हंगाम या व्हरायटीचा आहे तो जानेवारी व फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये याची आपण लागवड करू शकतो. म्हणजे ही व्हरायटी सुरूसाठी शिफारशी केलेली व्हरायटी आहे. त्या व्हरायटीची उत्पादकता जी आहे 142.721 मेट्रिक टन पर हेक्टर अशी या वाहनाची उत्पादकता आहे. यामध्ये सुक्रोज हे प्रमाण म्हणजेच आपण ज्याला ब्रिक्स म्हणतो की 20 ते 22% ही ब्रिक्स याला 240 ते 260 दिवसामध्ये मिळते, जे 8 ते 10 महिन्यामध्ये 20 ते 22% ब्रिक्स याला मिळते. या वाहनाचे वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे हाय क्वालिटी हाय यील्ड असा हा वाहन आहे. रेड रॉटसाठी रेजिस्टंट आहे, म्हणजे आपण ज्याला लाल्या रोग म्हणतो किंवा आपला ऊस जो कट केल्यानंतर आपणाला लाल भाग देतो दिसतो तो हा या व्हरायटीमध्ये दिसणार नाही. दुसरी गोष्ट, ही व्हरायटी लोळणार नाही किंवा पडणार नाही, कुठेपर्यंत ही व्हरायटी खडी उभी राहणारी व्हरायटी आहे. चौथी गोष्ट म्हणजे खोडवा उत्पादनासाठी ही व्हरायटी अतिशय चांगली व्हरायटी आहे असं हे जे शास्त्रज्ञांनी माहिती दिलेली आहे ती मी आता आपणाला सांगितलेली आहे. प्रत्यक्ष आपणाला काय अनुभव येतो आहे, आपल्या या परिसरामध्ये ही व्हरायटी कशी वाढते ही महत्त्वाचं आहे, इथल्या शेतकऱ्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आता आपण जाऊया PC जाधव संचालक आसदचे संचालक आहेत त्यांच्या वाजेगाव येथील प्लॉटवर आता आपण जाणार आहोत. चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार दादा, आज या ठिकाणी आपण आलोय वाजेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली ज्या हा आसदचा जवळचा भाग आणि या ठिकाणी आपण हा जो पाठीमाग प्लॉट दिसतोय हा प्लॉट Co-1115 या वाहनाचा प्लॉट आहे आणि ज्यांचा प्लॉट आहे ते आमच्या कारखान्याचे संचालक माजी व्हाईस चेअरमन आदरणीय PC जाधव दादा यांचा हा प्लॉट आहे. दादांचं वैशिष्ट्य म्हणजे आता अलीकडं गेली 8 ते 10 वर्ष झालं ते शेतीमध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे राजकारण बघत बघत आणि या अगोदरसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने याच जमिनीमध्ये 86.032 उत्पादन 100 टनाच्या पुढं त्यांनी त्या ठिकाणी उत्पादन घेतलेलं आहे आणि एकंदरीतच शेती आज जर त्यांची बघितली तर सर्व शेतीमध्ये 100 टनाच्या आसपास उत्पादन निघल अशा पद्धतीचं त्यांची शेती आहे आणि त्यामुळं मार्च महिन्यामध्ये ज्यावेळी आम्ही Co-1115 व्हरायटी लावायला ठरवलं त्यावेळेला जी काही 4-5 शेतकऱ्यांची नावं निश्चित केली त्यामध्ये दादांचं सुद्धा नाव या ठिकाणी या 1115 या ट्रायलसाठी निश्चित केलं आहे आणि या ठिकाणी या 1 एकर क्षेत्रावर 1100 Co-1115
ही वरायटी कोईमत्तूर आणून लावलेली आहे। पासूनच लक्ष देऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही वरायटी आणलेली आहे, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना 86.32 10001 यापेक्षा या वरायटीमध्ये तो 11.15 या वरायटीमध्ये वेगळं काय वाटलं असं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच सांगितल्याप्रमाणे या माझ्या प्लॉटवरती मी 11015 ही व्हरायटी आमच्या कारखान्यामार्फत कारखान्यानं कोईमतूरवरून आम्हाला बियाणं आणून दिलं आणि ती व्हरायटी आमचं नाव त्यात निवडल्यामुळं मी या ठिकाणी लावलेली आहे। आता ही लावताना सांगायचं म्हणजे अगदी मार्च एंडमध्ये हे आम्हाला बियाणं आणून दिलं कारखान्यानं, आणि हे बियाणं आणत असताना ट्रकमधनं आणलं आणि त्यामुळे 4-5 दिवस हे प्रवासातच बियाणं होतं। 5व्या 6व्या दिवशी कारखान्यावरती आलं आणि पुन्हा लावलं आम्ही 2 दिवसात मार्च एंडला। अति अगदी उष्णता खूप वाढलेली होती, अशा अवस्थेत हे लावलेलं होतं बियाणं। पण तरीसुद्धा मला एक सांगायचं वाटतं आहे सगळ्यांना माहितीसाठी की आम्ही एवढ्या उष्णतामानात लावूनसुद्धा ह्याची उगवण क्षमता एवढी चांगली आम्हाला अनुभवायला आली की फार चांगल्या प्रकारे खरं म्हणजे आम्ही हे रोजगारी लोकांच्याकडून लावलं होतं, ते जर अगदी लक्ष देऊन जर लावलं असतं तर कुठेही आम्हाला थोडंसं सांधावं लागलं, परंतु जे उगवलं होतं ते सगळं एकसारखं उगवलेलं होतं आणि अशी उगवण क्षमता ही जी मुळात पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो की चांगली आहे, कारण एवढ्या उष्णतामानाची उगवलं होतं चांगल्या प्रकारे। त्याच्यानंतर आम्ही ह्याला जे काय करतो ह्याच माझ्या शेतीमध्ये मी 86.32 2 वर्षापूर्वी एक ह्याच्यासाठी स्पर्धेमध्ये प्लॉट घेतलेला होता आणि त्या प्लॉटमध्ये सुद्धा 86.32 जे मी प्रयोग केले होते, जे आम्हाला कारखान्यानं मार्गदर्शन करून आमच्या ऊस विकासनाचे मार्गदर्शन करून आम्हाला दिलं होतं, त्यावेळी जी ए फवारल्या होत्या, बाकी सगळे डोसेस दिलेले होते, पण त्याच्यापेक्षासुद्धा ह्याला जी ए वगैरे काही वापरलेलं नाही, सगळे VSI फक्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ज्या म्हणजे वसंत ऊर्जा प्लॅन्ट हेल्थ BVM हे ज्या काही आहेत हे आणि पुन्हा मायक्रोन्युट्रिएंटच्या वगैरे फवारण्या ह्याला दिलेल्या आहेत आणि एवढ्यावरतीच हा ऊस आम्ही आता ह्या स्टेजला आणला आहे। आज जवळजवळ तो 8-9 कांड्यावरती ऊस आहे आणि त्याचे जे ठोंब जे आहेत त्यामध्ये सुद्धा 8-9-10 7-8-9-10 ऊसाचे आहेत, म्हणजे त्यात ऊसाची संख्यासुद्धा चांगल्या प्रकारची आहे। आणि पानाची जाळी वगैरे मी आता सांगितल्याप्रमाणे कसलाही जेचा वापर न करता जे वापरून जी त्याच्यापेक्षा अगदी 4 बोटापेक्षा सुद्धा रुंदी आहे आणि जाळीही चांगली आहे पानाला, असा हा प्लॉट आज तरी मला अत्यंत म्हणजे आजपर्यंत केलेल्या ज्या आम्ही 10001 आता माझ्याकडे अजूनसुद्धा आहे पूर्वी केलेले आहेत 86.32 आम्ही नेहमीच घेतोय, आम्ही ह्याच्या 265 आमच्याकडे आम्ही व्हरायटी ह्या प्रयोग केलेला आहे। पण ह्या सगळ्यामध्ये मला हा जरा सांगताना मला हे वाटतं की हा अत्यंत चांगल्या प्रकारे आज तरी आहे, आता इथून पुढे भविष्यामध्ये त्याचं काय ॲव्हरेज मिळणार आहे, किती टनेज मिळणार आहे किंवा आणखी काय, आता हा बियाण्यासाठी म्हणून आम्हाला कारखान्यानं दिलेला आहे आणि हे लावायला काय म्हणजे शेत ह्याचं हे करायला अडचण नाही, कारण हे पहिल्यांदाच आम्हाला सांगितलं गेलं की आपलं हे बियाणं आपलं कारखान्यानं आणून दिलेलं आहे आणि अत्यंत चांगली व्हरायटी आहे असं माझ्या तरी निदर्शनास आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये अनुभवामध्ये आलेलं आहे। त्याला खताचे डोसेस वगैरे असे काय फार मोठे मी दिलेले नाहीत, अगदी आयत्या वेळी अगदी मार्च एंडला हे सगळी ह्याची तयारी करून अगदी 4-8 दिवसात तयारी करून हा ऊसाची लागण सुरुवातीला आम्ही बेसल डोस दिलेला आहे आणि नंतर फोडताना एक डोस दिलेला आहे, एवढेच आम्ही डोस दिलेले आहेत। फारसं असा खर्च याला अगदी फार मोठा केलेला असं नाही, पण ऊसाची आत्ता जी अवस्था दिसते ती अत्यंत चांगल्या प्रकारची दिसते असं माझं मत आहे। आता 10001 आणि हे 11015 ह्यामध्ये तुम्हाला काय बदल फरक वाटतो? आता 10001 बघितलं तर त्याच्यामध्ये इतका फुटवावी दिसत नाही आम्हाला सुरुवातीला आणि त्याच्या फुटवा दिसत नाही की नाही कवकवीतपणा त्या 10001 व्हरायटीमध्ये आहे, तसं ह्याच्यामध्ये टणक पण आहे काटकपणा आहे ह्याच्यात हे आहे असं म्हणजे 10001 आणि ह्याच्यामध्ये आज तरी ही अवस्था आहे, फुटवा त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि काटकपणा आहे ह्याच्यामध्ये। ठीक आहे, आज या ठिकाणी दादानी आपणाला त्या 11015 या वराय वाहनाचा 5 महिन्यामध्ये जो अनुभव आला त्याबद्दल अतिशय चांगली सुरुवातीपासूनची माहिती दिलेली आहे, कुणाला धन्यवाद देतो। शेतकरी मित्र PC सरांच्या प्लॉटनंतर आपण जाणार आहोत दिलीप भगवान धनवडे बाळवणी यांच्या प्लॉटवर। नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण बाळवणी या ठिकाणी
दिलीप भगवान धनोडे यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि हे जे शेतकरी आहेत ते प्रगतशील शेतकरी आहेत आणि विशेष म्हणजे यांना बियाणे प्लॉटचा अतिशय छंद आहे कारण यापूर्वी त्यांनी 8005, 10001 या व्हरायटीचं ज्यावेळेला या व्हरायटी नवीन होत्या त्यावेळेला याचं बियाणं मोठ्या प्रमाणात करून शेतकऱ्यांना बियाणं पुरवठा करणारे असे बियाणाचे निर्माते असणारे हे दिलीपराव हे शेतकरी आहेत आणि त्यांचा छंद बघूनच आम्ही यावर्षी जे आम्ही कोईमत्तूरवरून मार्च महिन्यामध्ये 11015 या वाहनाचं जे बियाणं आणलं आणि ते बियाणं ज्यावेळेला कुणाकुणाला द्यायचं ट्रायलसाठी असा विषय आला त्यावेळी आम्ही प्रामुख्यानं दिलीपरावांचं नाव त्या ठिकाणी घेतलं आणि दिलीपरावनं हे बियाणं आम्ही मार्च महिन्यामध्ये 25-20 मार्चच्या दरम्यान त्यानं हे बियाणं दिलेलं आहे. आता ह्या ही जी व्हरायटी आहे ही 11015 ही महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तशी नवीन व्हरायटी आहे. आता ह्याच्याबद्दलचा अनुभव काय आहे त्यांचा प्रत्यक्ष शेतकऱ्याचा अनुभव काय आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत 86032 लावलेलं आहे, VSI 8005 लावलेलं आहे, MS 10001 लावलेलं आहे, फुले 265 लावलेलं आहे, परंतु या 11015 त्यांचा अनुभव काय आहे, त्यांचं मत काय आहे हे आपण त्यांना विचारूया. दिलीपराव आम्हाला सांगा तुम्ही की तुम्ही व्हरायटी लावलेली आहे मार्चच्या अखेरला म्हणजे एप्रिलपासून जर धरलं एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पाच महिने तर पूर्ण झाले, त्या 5 महिन्याचा तुमचा अनुभव या जातीबद्दलचा काय आहे सांगा. ही व्हरायटी एक नंबरची व्हरायटी आहे. ती 29 मार्चला लागण आम्ही 2 डोळ्याची लागण केल्या, त्याची पेरं किंवा जाडी 1 नंबर आहे. मी इतर व्हरायटीपेक्षा आत्तापर्यंत जेवढ्या व्हरायटी केल्या त्याच्यापेक्षा ही व्हरायटी मला चांगली आणि सुदृढ वाटत्या. त्याच्याबद्दल कसं आहे, जाडीला ही चांगली व्हरायटी आहे. आता ह्याच्यावर कुठला कीड रोग काय आला? एक वेळा मी फक्त बुरशीनाशक M45 आणि कीटकनाशक एक फवारणी घेतल्या. कशाबद्दल फवारणी केली? ते तांबेऱ्याबद्दल, तांबेऱ्यासाठी एक फवारणी फक्त घेतली आम्ही. बाकीचं काय जाधव साहेबांनी सांगल त्या फवारणी वसंत ऊर्जा जाधव साहेबांच्या दर्शनाखाली फवारण्या घेतलेल्या आहेत. पण ही सगळ्यात आत्तापर्यंत सगळ्या व्हरायटीत ही 1 नंबर व्हरायटी अशी मला स्वतःला वाटते. या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय वाटतं की पानाचा ग्रोथ चांगला आहे. रुंदीला पानाची 4 बोटं पान रुंद आहे आणि याचा पोत 8005 पेक्षा पोत जास्त आहे. याला कांडी संख्या ही जी 1 नंबर पेर आहे, सगळे पेराची साईज एकसारखी आहे. फोटो बी भरपूर आहे याला. म्हणजे आता ह्या शेतकऱ्यांच्या मतानुसार जी कांडी ही जी रोपांची संख्या मिळायला पाहिजे म्हणजे ऊसाची संख्या मिळायला पाहिजे 41,000 त्या दृष्टीनं ही संख्या मिळालेली आहे. एप्रिल मे महिन्यामध्ये लागण करून सुद्धा उगवण चांगली झालेली आहे, पानाची रुंदी चांगली आहे, त्यामुळं पानाखाली ऊसाची जाडीसुद्धा चांगली आहे, कांडीची लांबी चांगली आहे आणि ही जी व्हरायटी आहे ही काटक आहे. म्हणजे अशी कुंकुवट किंवा मऊ अशी नाही, एकदम कठीण आणि टणक आहे, टणक व्हरायटी आहे. आणि आम्हाला माहिती दिली त्याबद्दल दिलीपराव आपले खूप खूप धन्यवाद, आभार आहे. शेतकरी मित्र हो, आपणही माझ्या चॅनेलला आज या व्हिडिओच्या निमित्तानं भेट दिली त्याबद्दल आपणालाही धन्यवाद देतो, आपले खूप खूप आभारी आहोत. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओच्या वेळी. धन्यवाद.